दररोज तर आपण कोरफड घेऊन चेहऱ्याला लावू शकत नाही आणि कोरफड आपल्या शरीरासाठी किती गुणकारी आहे हे आपणा सर्वांना तर माहितीच आहे. आज आपण कोरफडीचा साबण अगदी घरच्या घरी कमी किमतीमध्ये कसा बनवायचा ते बघणार आहोत. नमस्कार, मी रोहिणी. तुम्हा सर्वांचं माझ्या या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर इथे मी दोन कोरफडीची पानं कट केलेली आहेत. कोरफडीची पानं कट करत असताना ती थोडीशी जाड बघून घ्यायची आणि ते माझ्या घराच्या इथे कुंडीमध्येच लावलेली कोरफडे तीच कट केलेली आहे मी. आणि हा जो ब्राऊन कलरचा भाग आहे तो आपल्या शरीरासाठी हानिकारक असतो, तर तो निघून जाण्यासाठी हे आपण एका तासाला पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत. कोरफड कट केल्याच्या नंतर त्याला एका तास तरी या प्रकारे पाण्यामध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे हा जो ब्राऊन कलरचा भाग आहे तो पूर्णपणे निघाला जातो. म्हणजे तुम्हाला जेव्हा ज्यूस बनवायचा असेल किंवा कोरफडीचा असाच गर चेहऱ्याला लावायचा असेल अशा वेळेसुद्धा तुम्ही पानं पाण्यामध्ये ठेवून द्या. तर इथे ही पानं मी स्वच्छ पुसून घेतलेली आहेत. आता याचा गर काढून घ्यायचा आहे. तर हे साईडचा जो भाग आहे तो कट करून घेऊया. ह्या कोरफडीचा पानांचा गर जो असतो तो एकदम असा जेलेप्रमाणे असतो बघा, आणि तो जर आपण दररोज चेहऱ्याला लावला तर चेहऱ्यावरचे डाग पिंपल्स कमी होण्यासुद्धा मदत होते आणि चेहऱ्याला एकदम अशी नैसर्गिक चकाकी मिळते आणि चेहरा मुलायमसुद्धा राहण्यास मदत होते. पण दररोज दररोज आपल्याला हा गर लावायला जमत नाही, त्यामुळे आपण हा साबण तयार करणार आहोत. इथे आपण दोन्ही पानांचा गर काढून घेतलेला आहे. हे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे. आता यामध्ये टाकणार आहोत आपण कडुनिंबाची पानं. इथे मी या 5 काड्या घेतलेल्या आहेत कडुनिंबाच्या आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. कडुनिंबाचे पानं जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ केली तर शरीरावरील खाज, पुरळ किंवा त्वचा संबंधित काही रोग असतील तर ते कमी होण्यास मदत होते. तर इथे मी सर्व कडुनिंबाचे पानं यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून हे आपण बारीक करून घेणार आहोत. पण हे बारीक करत असताना याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही. जर यामध्ये पाणी जर टाकलं तर आपला साबण व्यवस्थित सेट होणार नाही. तर इथे बघा अशा प्रकारे एकदम हे बारीक वाटून घेतलेलं आहे. हे वाटत असताना अजिबात पाणी टाकलेलं नाही. तर हे आता आपण थोडा वेळ साईडला ठेवून देऊया. आता इथे मी हा 1/2 किलोचा सोप बेस घेतलेला आहे आणि हा मी ऑनलाईन मागवलेला आहे. जर तुम्हाला घ्यायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. किंवा तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये किंवा मेडिकलमध्ये मिळून जाईल. जर मिळालाच नाही तर तुम्ही ग्लिसरीनचा साबण घेऊ शकता, म्हणजे पिअर साबण असतो ना तोसुद्धा तुम्ही घेतला तरी चालेल. तर इथे आपण या सोप बेसचे तुकडे करून घेतलेले आहेत. हे आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया. तर यामध्ये जे कोरफड आणि कडुनिंबाच्या पाण्याचे पेस्ट तयार करून ठेवली होती ती टाकून घेऊया. तुम्ही जर एकच पिअर साबण घेऊन हा साबण तयार करणार असाल तर कोरफड आणि कडुनिंबाचं प्रमाण थोडं कमी घ्या. तर इथे सर्व पेस्ट आपण याच्यामध्ये टाकून घेतली. आणि बायकांना शक्यतो अशी सवय असते की मिक्सरच्या भांड्यामधलं काही वायाला जाऊ नये म्हणून पाणी टाकून नंतर आपण टाकत असतो. तर इथे आपल्याला असं काही करायचं नाही, नाहीतर आपला साबण होणारच नाही. तर सर्वात शेवटी टाकणार आहोत आपण व्हिटॅमिन ईचे कॅप्सूल. तर इथेही मी 3 कॅप्सूल घेणार आहे. आणि तुम्ही जर एक पिअर साबण घेऊन जर हा साबण तयार करत असाल तर फक्त एकच कॅप्सूल घ्या. व्हिटॅमिन ईचे तर भरपूर असे फायदे आहेत, पण आता त्वचा संबंधित बघायला गेलं तर याचा फायदा म्हणजे आपली त्वचा छान मॉइश्चराइज होण्यासाठी मदत होते. बऱ्याच कॉस्मेटिक प्रॉडक्ट्समध्ये सुद्धा व्हिटॅमिन ईचा वापर केला जातो. व्हिटॅमिन ईच्या 3 कॅप्सूल मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे आपल्याला आता मेल्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण चॉकलेट कसं मेल्ट करतो अगदी त्याप्रमाणेच हे मेल्ट करून घ्यायचं आहे. त्यासाठी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आलेलं आहे. आता आपण हे भांड्याच्यावरती ठेवून घेऊया. डायरेक्ट भांडं गॅसवरती न ठेवता याप्रमाणेच आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे. आणि याला जास्त वेळ लागत नाही, अगदी 4 ते 5 मिनटामध्ये हे व्यवस्थित असं मेल्ट होऊन जातं. आणि हे बघा इथे मेल्ट व्हायला लागलेलं आहे. हे काही कारणांमुळे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होत नव्हते, पण आता इथून पुढे रेग्युलर आपले व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि पुढचं बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. तर इथे बघा पूर्णपणे मेल्ट होत आलेलं आहे. अगदी 1-2 तुकडे याच्यामध्ये आहेत. आता हे बघा हे ते सुद्धा मेल्ट झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि हे लगेचच आपल्याला सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. जर आपण याच्यामध्येच थोडा वेळ ठेवलं तर हे बाऊलमध्येच सेट व्हायला लागतं. तर इथे मी घेतलेला आहे आईस्क्रीमचा एक डब्बा आणि हा सिलिकॉन मोल्ड आहे जो आपण चॉकलेट बनवतो तो. तुमच्याकडे जर असे मोल्ड नसतील तर तुम्ही असे आईस्क्रीमचे डब्बे किंवा प्लास्टिकचे डब्बे असे घेतले तरी चालतील. मी थोडंसं टाकून घेतलं होतं अगोदर, म्हटलं की गरम गरम याच्यामध्ये काय प्लास्टिक खराब तर होणार नाही ना, त्याच्यामुळे टाकलं होतं. तर हे सर्व आपण याच्यामध्ये आता टाकून घेऊया. असे छोटे छोटे साबण तयार करण्याचा सुद्धा फायदा होतो. म्हणजे आपल्याला जेव्हा बाहेर जायचं असेल त्यावेळेस आपण पर्समध्ये कसं छोटा साबण टाकून नेऊ शकतो. तर इथे सर्व मिश्रण आपण मोल्डमध्ये टाकून घेतलेले आहे आणि हे सेट होण्यासाठी आपल्याला 6 ते 7 तास लागणार आहेत. हे आपण आता फ्रीजमध्ये ठेवणार नाही आहोत, तर रूम टेम्परेचरवरतीच हे सेट होतं. 6 ते 7 तासाच्या नंतर हे बघा साबण छान सेट झालेले आहेत. तर आता आपण हे साबण मोल्डमधून काढून घेऊया. तर हे बघा हे
हे जे सिलिकॉन मोल्ड असतात त्यामधून तर साबण अगदी सहज असा निघाला जातो आणि छान साबण झाले आहेत बघा. ते जे डिझाईन होते ते पण छान दिसते त्याची. आता आपण जो आईस्क्रीमचा डबा घेतला होता तो साबण काढून घेऊया. हे बघा, हे थोडंसं आपल्याला अशा प्रकारे मोल्ड करावं लागतं. आणि इथे बघा हा सुद्धा साबण खूप सुंदर असा तयार झालेला आहे. आता हे सर्व साबण आपण इथे काढून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण अगदी घरच्या घरी नॅचरल पद्धतीने आणि कुठलेही केमिकल न यूज करता साबण तयार करू शकतो. आणि खूप सोपं आहे, अगदी जास्त काही वेळ लागत नाही. तुम्हाला जर सोप बेस भेटलाच नाही तर तुम्ही पिअर साबण घेऊनसुद्धा हा साबण तयार करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यावर पुढचं बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.